अपंगांच्या कल्याणासाठी शिवशाहीर विजय तनपुरेंच्या काबाड कष्टातून शिवाश्रम साकारणार आहे. जागतिक अपंग दिनानिमित्त शिर्डीत शिवाश्रमचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राष्ट्रसंत भय्यू महाराज आणि इतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या संदर्भात डॉक्टर विजय तनपुरे यांची मुलाखत घेतली आहे. बघूयात ही मुलाखत. नमस्कार, मी उद्धव काळापहाड. जीवन न्यूज पुणे मेट्रोचा विशेष कार्यक्रम कला जीवन यात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या नुसत्या नामस्मरणानं तुमची आमची छाती मुठभर उंच होते असे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी आम्हाला जगणं शिकवलं, आम्हाला अभिमान दिला, स्वाभिमान दिला. त्यांचं शिवतंत्र जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिवशाहीर डॉक्टर हरिभक्त परायण विजय तनपुरे यांनी शिर्डीमध्ये अन्न अपंगांसाठी, वृद्धांसाठी शिवाश्रम सुरू करण्याचा विडा उचललेला आहे आणि अपंगांसाठी भारतातलं एक हक्काचं घर म्हणून या शिवाश्रमकडे आता पाहिलं जाणार आहे. 3 डिसेंबर आता अपंग दिनाच्या दिवशी याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे. आपल्यासोबत शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूया. महाराज, मनपूर्वक स्वागत आणि डॉक्टरेट मिळाली त्याबद्दल अभिनंदन करतो. धन्यवाद. शिवाश्रम ही संकल्पना खरं तर तुमच्या डोक्यात कधी आली आणि शिवाश्रमचा उद्देश काय आता? शिवाश्रम ही संकल्पना माझे गुरु शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांची, त्यांनी ते सुरूही केलं होतं पण अचानक या जगातून गेल्यामुळे ते राहिलं. खरं तर हे गुरुचंच कार्य आणि पुढे नेतोय, कारण त्यानंतर जो आता शिवायन जे करतो 7 दिवसाचं तेही नाव माझे गुरुच म्हणायचे की जसं प्रभू रामाचं रामायण आहे तसं माझ्या राजाचं हे शिवायन आहे. आणि हे याच्या आधी कधी डोक्यात नाही आलं, पण 1 मे 2011 या दिवशी नाशिक जिल्ह्यातलं घोटी त्या गावाला एका गोपाल शिंदे नावाचा तो अपंग मुलगा आणि त्यानं माझा कार्यक्रम ठेवला. बर. आणि तो एकटाच फिरायचा त्याच्या सायकलवर. आज रात्री आपल्याकडे विजय तनपुरेंचा पोवाडा असं तसं करून त्याने 7-8 लोक जमवले. कार्यक्रम झाला, ठीक आहे, एवढा व्यवस्थित नाही झाला यशस्वी, पण त्याच्या मानाने तो फार महत्त्वाचा झाला. मग मी विचार केला की हा इथल्या इथल्या छोट्या गावातला सुद्धा असून यानं एवढं केलं तर मग आपल्याला थोडंफार नाव दिलंय देवानं, तर त्याचा काहीतरी उपयोग करूया. आणि मग त्या स्टेजवर तिथेच सांगितलं की मी आज 1 मे आहे म्हटलं महाराष्ट्र दिन, 11 साल आहे, 18 सालापर्यंत आपल्याला शिवाश्रम उभं करायचं आहे. आणि ते ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बाळाच्या आईच्या नावाने आणि माझ्या नावाने ते खातं काढलं आणि तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमातले 25% त्याच्यात ठेवायला लागलो, त्याला हात लावत नाही. आणि आता तर राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांचा आशीर्वाद आहे, कारण येत्या 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन, त्या दिवशी शिर्डीमध्ये आमचे मित्र गोविंदराव घुगे आणि सुनील ढोली यांनी 2 एकर जागा तिथे दिली. त्या जागेवरती शिवाश्रमाचं भूमिपूजन आहे. अण्णा हजारे आहेत, पोपटराव पवार आहेत, भय्यू महाराज तर आहेच, त्यांच्या हस्ते ते आहेत. त्याचबरोबर अर्जुन खोतकर, आमचे बद्रीनाथ बाबा तनपुरे, रामगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक आणि अरुणगिरी महाराज आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं अपंगांच्यासाठी फार मोठं काम केलं असे आमदार बच्चू कडू हे सुद्धा येणार आहेत. आणि असा तो भूमिपूजन होईल आणि त्यामध्ये शिवाश्रम सुरू होईल. तो एक सगळ्या अपंगांच्या दृष्टीने एक सणाचा दिवस तो असेल. वा. आणि हे कशा प्रकारचं असणार म्हणजे शिवाश्रम, काहीतरी संकल्पना तुमची काय आहे? त्याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 उद्योग आपल्याला अपंगांना तिथे द्यायचे. बरं. कारण नुसतं अपंग येईल आणि राहील आणि खाईल नाही, कारण कष्ट तो सभी को करणे पडते हे, भगवान सिर्फ लकीरे देता है, रंग अपने को भरणे पडते हे. म्हणून अपंगाने तिथे यायचं, स्वाभिमानानं काम करायचं. किमान ते 2000 उद्योग असलेले एक पुस्तक आणलंय मी, त्याच्यामधून 150-200 निवडायचे, त्याचं सगळं मार्केटिंग वगैरे दिलेलं आहे त्याच्यात. आणि ते प्रत्येक अपंगाने यायचं, कोणी कुटुंबासहित असतील तर त्यांच्या राहण्याचाही व्यवस्था तिथे आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाही त्या आश्रमाच्या तिथं राहतोय म्हणून त्याच्याबद्दल द्यायचा नाही, आपणच तिथे हे करायचं, प्रत्येकाने जगायचं. काही कुटुंब नसलेले असतील तर तेही राहतील, पण नुसते अपंग नाही, अंध, त्याच्यानंतर कलावंत, वृद्ध कलावंत. आपण पाहतो की अनेक कलावंत ज्या वेळेला समाज पाठ फिरवतो, मग त्यावेळेला त्यांचे हाल होतात. अनेक कलावंतांचे आपण पाहिले की वर्गणी करून त्यांचा अंत्यविधी करतात. आणि चौथी कॅटेगरीतले म्हणजे
ज्या आई वडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाही असे आई वडील राहतील. म्हणून मी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना नेहमी सांगतो की घरामध्ये आपले विठ्ठल रुक्माणी असताना बाहेर जाण्याची गरज नाही. कुंडलिकाच्या साठी पक्वबंध तिथं विठ्ठल आले तिथे आणि गेली 28 युगे विठ्ठे उभे आहेत. आणि म्हणून देवाच्याही अगोदर नाव त्या पुंडलिकाचं येतं. म्हणून आपण गजर करताना पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव असा करतो. म्हणून आई वडिलांची सेवा करा, सर्व काही तुम्हाला ते जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळतं. खर तर असं म्हटलं जातं की समाजामध्ये जीवन जगत असताना श्रीमंत माणसं भरपूर असतात, पण दाता असावा लागतो. जसे त्या शिर्डीमधल्या एका माणसाने सद्गुरुस्तांनी 2 एकर जमीन तुम्हाला देऊ केली दिली आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मदतीची तुम्हाला गरज असणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या मानधनातून 25% रक्कम तर आहेच, मात्र समाजातून असे काही हातभार लावणारे लोक मिळालेत का? कसा प्रतिसाद मिळतो? हो, आता आता त्या दिवशीच पुण्यामध्ये लिज्जत पापडचे MD सुरेश कोते त्यांनी सांगितलं, महाराज मी येतोय कार्यक्रमाला आणि 5 लाख रुपये माझ्यातर्फे. त्यानंतर संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे तिथं भय्यू महाराजांचे शिष्य आहेत, त्यांनी जाहीर केले 5 लाख रुपये. पण हे झाले धडधाकट लोकांचे. पण एक अपंग मुलगा आहे, आत्ता सध्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला मुंबईमध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये 2 दिवस थांबतो मंत्रालयात तो, आणि 90% अपंग आहे तो. डॉक्टर सुधीर तांबेंनी त्याचं शिक्षण केलं आणि त्या विजय मस्के त्याचं नाव शिरो शिन्नर बदलात, तर त्याला शासनाची गाडी आहे, बॉडीगार्ड आहे, PA आहे, शिपाई आहे. आणि तो माझ्या कार्यक्रमाला शिवायांच्या वडाळी भोईला आला आत्ताच्या ह्याच महिन्यात. आणि तिथे येताना त्याला तो म्हणे मला खाजगी काम आहे, म्हणून त्यांनी दुसरी गाडी आणली भाड्याची, पण सरकारी आणली नाही. आणि तिथे आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या स्वतःचे 2 लाख रुपये मी त्या शिवाश्रमाला देतोय. आणि स्वतःची त्याची सॉफ्टवेअर कंपनी, 53 लोक त्याच्या कंपनीत कामाला आहे पुण्यामध्ये. एवढं करून हीच नाही तर महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेमध्ये त्यानं जवळजवळ 140 लोकांना परमनंट केलं मुख्यमंत्र्याला सांगून एवढं काम. आणि ते असे लोक जोडतील आणि येतील. ते जसं ते आपण एखादा पेतडा असतो त्याला पेतडाला पेतड भेटत चालतो, तसं ते चांगल्या विचाराला चांगला भेटत राहतो. आणि भगवंताचं काम आहे. राम कदम मुंबईचे आमदार, त्यांनी सांगितलं आपण भरपूर मदत करू. आमचे विजय सिटी ज्यांनी माझी पहिली कॅसेट राहुरीतून काढली, ते दुबईला असतात, ते म्हणे मी काय करू तुमच्यासाठी. म्हटलं माझ्यासाठी नका, काय करायचं ते शिवाश्रमासाठी करा. असे कितीतरी हात पुढे येणारे. त्याच मुलांनी सांगितलं महाराज मी सगळे अमिताभ बच्चन वगैरे जॅकी श्रॉफ यांच्याकडून निधी आणून 25 ते 30 लाख रुपये तुम्हाला 3 महिन्यात मी आपल्या शिवाश्रमात जमा करतो म्हणे. हे याच्या ते उभारी येते. आणि आता आगामी 4.5 वर्षात कमीत कमी 45 देशाला माझे कार्यक्रम आहेत. 4.5 वर्षामध्ये हे सगळं प्लॅनिंग चाललंय ते. आणि तिथून येणारा मागे आफ्रिकेत गेलो, तिथून लोकांनी $10-20 दिले, ते झाले 1015. मुंबईत बदलवले 59,000, ते बी तिकडे टाकले. आता एवढं म्हणजे एवढं घेऊन येणार, एवढं होणार आहे बरोबर ते कार्यक्रम होणार. आणि डॉक्टर अमोल कोल्हे म्हणे आपण ते शंभूराजे महानाट्य करू आणि अजय अतुल म्हणे आपण एक संगीत रजनी करू. म्हणजे बराचसा हातभार त्याला लागेल. आणि हे बोलायची गरज नाही, कारण काही गरजच नाही. मांगे से ना मिले भीक, बिन मांगे मिले मोती. आणि आपण काही वाईट काम करत नाही, चांगलं काम करतोय. चांगला उद्देश घेऊन आपण जर काम करतोय तर मग समाजातल्या नामवंत व्यक्तींचा सहकार्य, व्यक्तीचं सहकार्य तुम्हाला आता मिळत आहे. अंध असतील, अपंग असतील किंवा वृद्ध असतील, यांना मुलं सांभाळत नाहीत, या सगळ्यांचं वैयक्तिक स्वतःच एक आतून म्हणतो आपण की ते आत्मविश्वास कमी असतो किंवा कच्चीकरण झालेलं असतं मानसिकरित्या, तर उद्योग करणं, काम करणं किंवा त्यातून मिळणारा त्यांना काही रोजगार असेल, त्यांचं जगणं असेल, त्यांचं खाणं असेल, यानंतरच्या गोष्टी आहेत. पण मानसिकरित्या त्यांचं सबलीकरण करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? आहेत. अनेक मान्यवरांची व्याख्यानं तिथे असणार आणि मी पण दररोज जेवढं शक्य होईल तेवढे त्यांना सांगत राहणार. कारण छत्रपतींचं चरित्रच असं आहे की आत्तापर्यंत या माझ्या कार्यक्रमातून किमान 8 ते 9 हजार लोक दारू बंद झालेत, व्यसनमुक्त. आणि दुसरे की 8 लोक आत्महत्या करायला जवळ पोहोचलेले, तेही वाचले. आमच्या राहुरीतच आत्ता मागच्याच महिन्यामध्ये टाकळीच्या पलीकडे रेल्वेचा रूळ आहे आणि तिथे एक जण भांडून गेला, नवर बायकून रेल्वेच्या रुळावर जाऊन झोपला तो. आणि लोक शोधत राहिले संध्याकाळी, तो एका जणाला भेटला तिथं, जवळ जायला लागला, तो दगड मारायचा. ते 5 मिनिटात थांब म्हणे फक्त ऐक एवढं. त्यांनी माझ्या आवाजाचं मोबाईलमध्ये असणारा ऑडिओ आत्महत्या विषयावर ऐकली, फार गाजली माझी महाराष्ट्रात त्या सोशल मीडियावर, तिथेला ऐकवली. तो तिथून उठून बसला म्हणजे आता मी आत्महत्या करणार नाही, तो अजून मला भेटायला पण येईना का, लाज वाटती का, कसं काय. म्हणून छत्रपतींच्याकडे पहा आपण की आग्र्याच्या कैदेत अडकले तर त्यांना मृत्यूशिवाय पर्यायच नव्हता, तरी सुद्धा ते
त्याच्यातून बाहेर पडलेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगोदर आलेलं असतं, त्या उत्तर आपण शोधायचं असतं. जसं अमूल जन्माला येतं अगोदर, नंतर येतं, पण त्याचं दूध आधी तयार झालेलं असतं. म्हणजे भगवंताने प्रत्येकाचं हे केलेलं आहे. म्हणजे आंधळ्याची गुरु लागतो म्हणतात ना, तुम्ही कधी पाहिलं का एखाद्या आंधळ्याला साप डसून मेला आहे किंवा एखाद्या आंधळ्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला आहे? मी माझे तरी ऐकण्यात नाही. हे म्हणजे आंधळ्याची गुरु लागतो ना ते देव, पण त्या सत्यम परम धीमही असं भागवतात जे म्हणलं, हे सत्याची ताकद आहे. सत्याचंच नाव परमेश्वर आहे आणि तो मला प्रत्येक माणसात तिथं दिसतो. नुसत्या त्या भिंती असून त्याशिवाय श्रमाला अर्थ राहणार नाही. प्रत्येक जण आलेला तिथे एक वेगळी त्याला ऊर्जा मिळणार आहे. तो मानसिकदृष्ट्या खचलेला कोणत्याही डॉक्टरकडे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घेण्याची त्याला गरज नाही. हे छत्रपतीचं चरित्रच एवढं मोठं आहे की त्याच्यातून त्याला फार ऊर्जा मिळते. बरोबर. छत्रपती शिवराय तुम्ही त्यांना सांगणार आहात, शिवाय नसेल किंवा वेगवेगळे असे कार्यक्रम तिथं तुम्ही घेणार आहातच. आपलं घर म्हटलं की आपण जेवणाची सोय किंवा घरात आपल्याला मदत करणारी माणसं असतात किंवा आरोग्याच्या सोयी सुविधा या सगळ्या गोष्टी त्या शिवाश्रम मध्ये असणार आहेत का? संपूर्णपणे त्याच्यात असेल. ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, जे कुटुंब असेल ते त्यांचे करून खातील, पण सार्वजनिक ते दररोजचं असेल. आणि आतापर्यंत 7 ते 8 डॉक्टर लोक मला म्हटले तयार आहेत. हां, आम्ही महिन्यातले 2-3 दिवस येत जाऊ, महिन्यातून 2-3 दिवस येत जाऊ आणि त्यांच्या प्रत्येकाचं तपासणी करून औषधं गोळ्या फ्रीमध्ये देत जाऊ. त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव असं आहे की ज्यांनी सुरुवात केली सांगायला, त्यांचं नाव आहे डॉक्टर अण्णा हजारे. असं नाव आहे त्या डॉक्टरांचं. कड्याला ते राहतात, हॉस्पिटल आहे त्यांचं. आमच्या गोळ्याच्या ताईंनी सांगितलं, आमचे डॉक्टर सुधीर क्षीरसागर, सगळ्यांनी. असे 8 डॉक्टर झालेत आतापर्यंत की आम्ही येऊ. आणि हे डॉक्टर तिथे येऊन करतील, पण हे तुम्ही जे हे माध्यमातून टीव्हीच्या नंतर प्रिंट मीडियाचे जे पत्रकार आहेत ना, यांचं खरं योगदान आहे की हे जे मी करतो त्याला तुमचे सारखे सगळेजण लोकांमध्ये नेतात. हे फार मोठं बळ मला मिळतं. आणि तुमच्यासारखे जवळजवळ 172 पत्रकार माझे मित्र आहेत आणि त्यांना एकदा काही की न्यूज गेली की ते असे सगळी कामं बाजूला सोडून ते काम करतात. आता तुम्ही नाही का, मी असलेलं कळलं तर लगेच फोन केला, बोलून घेतलं. नाही तर काय पटलं होतं असं. ही माणसं जमवली तर ही त्याच्यातून ते होणार आहे. चांगल्या कामाला सगळेच सहकार्य करतात, प्रोत्साहन देत असतात. इथं महाराष्ट्रातून किंवा देशभरातून येणारे जे काही अपंग आहेत त्यांना तुमची संकल्पना कळलेली आहेच की तनपुरे असं असं करतायत, शिवाश्रम सुरू होत आहे, हे आपल्यासाठी सुरू होत आहे. तर तुम्हाला असे काही लोकांचे फोन वगैरे येत आहेत का, म्हणजे आम्हाला तिथं यायचंय, राहायचं? हो म्हणतात, त्यांची राहायचंय म्हणतात. काही म्हणतात आम्ही, तुम्ही म्हणाल ते काम करू, आम्हाला इथं घर आहे. पण जर तुम्ही हे करत असताल, आता ते तुम्ही त्या विषयाला हात घातला नाही तर मला ते अजूनही काही दिवस सांगायचं नव्हतं. पण तो विषय आला तर त्याला एक असं नको, सस्पेन्सच बरं राहील. ते एक अतिशय वेगळंच ऐकायला मिळेल तुम्हाला, चांगलं काहीतरी. बरोबर. याच्याही पेक्षा वेगळं असेल, पण हे त्याच्यात असेल, हे शिवाश्रम त्याच्यात असेल. पण त्याही पेक्षा असं काही मस्त ऐकायला मिळेल. आता मी बोलत नाही ते असं, पण चांगल्या प्रकारे प्रत्येकाला एक वाटेल का रे असं असं काहीतरी असं आहे ते बघूया. जी संकल्पना तुमच्या ज्या काय आहेत त्या मूर्त स्वरूपामध्ये आता सगळ्या येत आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील किंवा अपंगांसाठी सुद्धा स्फूर्तीदायक आहेतच. समाजातल्या वंचित घटकांना, जसे आता अपंग हे वंचित घटक आहेत, समाजाकडून त्यांची सतत अवहेलना होत असते. म्हणजे समाजात त्यांना मानसन्मान मिळत नाही, मग ते कलाकार असू द्यात किंवा एक सामान्य व्यक्ती असू द्यात. तर हे कशामुळे होत असावं आणि आपण कशाप्रकारे यावर मात करू शकतो काय? याच्यासाठी संयम फार महत्वाचा आहे. मला 29 वर्ष गेलेत आणि योगायोग पहा, मी सांगत असतो की 15 एप्रिल 1645 शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. म्हणजे एक सामान्य मुलगा ते छत्रपती हे 29 वर्षाचा प्रवास अविश्रांत केलेला, रात्रीचा दिवस करावा लागतो. मीही 2-2 तासच झोपतो रात्रीचाही. आणि मग ते केल्यानंतर आणि तेव्हा छत्रपतींचं स्वराज्य झालं. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं की 30 जानेवारी 87 राहुरीमध्ये अण्णा हजारेंच्या हस्ते मला बालशाहीर पुरस्कार दिला आणि तो मी शाहीर झालो खऱ्या अर्थानं. आणि आत्ताच्या 30 जानेवारी 1600 मलाही 29 वर्ष पूर्ण झाले. हा एक योगायोगच आहे आणि ते छत्रपतींचं कार्य घेतलं. पण एक गोष्टी, संसार असो किंवा परमार्थ असो, सगळ्याच अपंगांनी त्याच्यात एक महत्वाचं की एक संयम आणि दुसरा नियम.
नियम आहे संयम आहे या दोन गोष्टीतला जर पहिला शब्द काढला तर फक्त यम खाली राहतो. आणि शिर्डीच्या साईबाबांनी तेच सांगितलं, श्रद्धा असेल तर सबुरी मात्र ठेवा. म्हणून आपण कुठलंही काम करत असताना ज्या वेळेला लगेच निर्णयावर येतो, मी लोकांसाठी हे सांगत असतो की एवढा मोठा दगड तो आपल्याला फोडायचा आहे, टोक्याला हाणून 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 तो 100 वेळा टोक्याला फुटणार असतो, पण 99 ला आपण थांबतो, म्हणतो नाही थकलो गाड्या, मग दुसरा कोणतरी येतो तो एका ठोक्यात फोडतो, त्याला वाटतं लोक म्हणते काय नशिबाने, पण नाही तो 99 ठोक्याचा तो परिणाम असतो. आणि मग आपण जर एका ठोक्यासाठी थांबून जातो तर म्हणून मी तरुणांना सांगतो का आता फक्त म्हणायचं प्रत्येक वेळेस का एकदा अजून करून पाहू, एकदा अजून करून पाहू, आणि ते एकदाच म्हणायचं, याच्यानंतर एकदाच करू असं म्हणायचं प्रत्येक वेळेला. बरोबर यश मिळतं, सातत्य ठेवा, जिद्द ठेवा, संयम ठेवा, बरोबर येतच. जर मी ठरवलं राहुरीतून नगरला चालत चालत यायचं आहे तर चालत 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 जर मी व्यवस्थित चाललो तर पोहोचणार आहे एक दिवस. पण मी विळदत मध्ये म्हणायचं नाही हातपाय दुखते आता कसं काय चालू. त्याच्यामुळे मी मुंबईमध्ये 12 वर्ष असं जुहूचे हरिराम कृष्ण मंदिर ते सांताक्रूज स्टेशन असंच पायी पायी चाललो, कित्येक रात्री उपाशी झोपलो, पाणी पाण्यावर 4-4 रात्री काढल्या, जेवढं जेवण होतं तेवढंच, पण मी ते सोडलं नाही. आणि मग मी शाहीर साबळेंना म्हणलो होतो माझी ही कॅसेट निघावी, त्यांनी सांगितलं अरे बाबा याच्यासाठी चपला झिजवाव्या लागतात. आणि मग माझं झिजलेलं सँडेल आणि विजय सेठीनी काढलेली कॅसेट दाखवली, तेव्हा शाहीर साबळेंनी पाठ थोपटली. आणि मग जेव्हा ते सुरू झालं तर 135 टायटल झाले का व्हिनसला, टी सिरीजला, सगळ्या चॅनलला. आणि मग चॅनलवाल्यावर सगळीकडे येतं, पण जो जिद्दी असतो त्याला सिद्धी मिळते. मग प्रसिद्धी बरोबर पाठीमागे पळते. म्हणून आपल्याला स्वतःला 3 8 3 8 सारखा पिक्चर आहे पोरांनी हसण्यावर नेला, त्याच्यातही त्यांनी किती सांगितलं का स्वतःला सिद्ध करा, काबिल करा, प्रसिद्धी बरोबर येणार आहे. पण ते चुकीचं, लोकांनी त्याचा अर्थ घेतला, इडियटचा अर्थ मूर्खपणा घेतला, हसत खेळत संदेश. आपण ते घेतो कसं, एक एक बा दोन माणसं रामायण ऐकतात आणि सहज एक पत्रकार तुमच्यासारखा जातो, तर तुम्ही रामायण एक निगेटिव्ह थिंकिंग एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा, तुम्ही रामायण ऐकलं का, तुम्ही त्याच्यात काय घेतलं बा, तुम्ही ऐकलं बा रामायण कसं काय वाटलं, एकच समजलं का दुसऱ्याची बायको पळून नेणे हे रामायण, म्हणजे याचं निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह वाल्याला विचारलं कसं काय, त्यांनी जर हेतू शुद्ध असेल तर जनावर सुद्धा आणि शत्रूचा भाऊ सुद्धा मदत करतो हे रामायणात दिसलं, म्हणून आपल्याला काय घ्यायचं. हा, म्हणून ह्या पद्धतीने केलं तर तरुणांना अपंग स्वतःला समजायचं नाही, आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार केला तर यश नक्की मिळतं. ठीक आहे ना, थोडं उशीर होईल. आजकाल मी त्या शिवतंत्र पोवाड्यामध्ये सांगितलंय की आजकाल तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, हळद पिलं की लगेच गोरी झाली पाहिजे. संयम ठेवत नाही, आणि संयम जर ठेवला तर निश्चितच निश्चितच ते होतं. आज तुमच्यापर्यंत तुम्ही मला बोलवलं, मला 29 2 वर्षापूर्वी बोलवलं होतं, एवढे वर्ष लागले. आणि मग आजकालच्या पोरून लोटतं आज झालं का लगेच उद्या स्टार झालं पाहिजे, लगेच असं नाही, असं नाही होत, ते यशाला शॉर्टकट नसतो. त्याच्यामुळे त्याच्यावर सातत्य आणि प्रामाणिकपणा, निष्ठा, प्रयत्न या गोष्टी असेल तर निश्चितच यश मिळत आहे. बरोबर आहे. हे झालं तरुणांसाठी, किंवा तुम्ही तरुणांची आत्महत्या रोखलेली आहे, बऱ्याच लोकांनी तुमच्या शिवतंत्र पोवाड्यापासून प्रेरणा घेतलेली आहे. खरं तर शिवराय म्हणजेच आपल्या समोर प्रेरणा आहे. मात्र आजकालचं वातावरण जर आपण पाहिलं तर फार समाजामध्ये कलुषित वातावरण निर्माण झालंय. इथे येणारे जे काही अपंग बांधव असणार आहेत किंवा तुम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे, किंवा कीर्तन करायला जाताना पोवाडा जगभरात तुम्ही जाता घेऊन, तर तिथे आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कीर्तन सांगतो, शिवायन सांगतो, तिथे कार्यक्रम सादर करतो. मग इथे येणारे आता हे जे अपंग बंधू असणार आहेत, हे सुद्धा सगळ्या जाती धर्मातून येणार आहे. सध्याच्या वातावरणाबद्दल आणि छत्रपतींचे जे जात धर्माविषयीचे विचार आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, छत्रपतींनी त्यांच्या स्वराज्यात जात कधी विचारली नाही. पण आता जे सध्याचे काय वातावरण सुरू आहे, तेढ चालू आहे त्याच्यामध्ये, तर हे प्रत्येकाने काय केलंय, ज्याच्या ज्याच्या जातीचा एक झेंडा समाजामध्ये विष पेरण्याचं काम सुरू आहे, तर हे जर न करता मराठा म्हणून एक वेगळं, म्हणून त्या दिवशी भैय्यूजी महाराज मला धुळ्यामध्ये म्हटले का महाराज आता तुम्ही माणसांसाठी जगू नका, म्हटलं मग तुम्ही माणुसकीसाठी जागा, हे भैय्यूजी महाराजांनी सांगितलं. आणि मग हे जी एकतर लोकांनी मराठा ही जात असे जातच नाही, मी त्या पोवाड्यात सांगितलं सगळं, 18 पगडच्या जाती आहेत त्या मराठा. हा, म्हणजे मग इथे म्हणजे
त्या ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरी मध्ये माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके, म्हणजे असं जर तेढ ठेवून वागण्यापेक्षा मी तर एकच जात मानतो मानवता, तेवढ्याच्यावरच जगतो मी, दुसरं कुणाला माझ्याकडे जात पाहिली जात नाही, काहीच नाही, विषयच नाही, फक्त माणूस आहे, मानवता, माणूस जिवंत, मानवता त्याची जात, याच्या पलीकडे मी कधीही विचार करत नाही. आणि तुमचा हा विचारच खरं तर तुमच्या डोक्यामध्ये मानवता हा धर्म जात असल्यामुळेच असा शिवाश्रम सारखा चांगला संकल्प किंवा एक उपक्रम तुमच्या मनात आला आणि त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. शिवाश्रमसाठी जे आपला हा कार्यक्रम सगळे लोक पाहतात या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल, काय आवाहन त्यांना कराल शेवटी जाताना? ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं 3 डिसेंबरला शिर्डीच्या त्या पवित्र जागेवर यावं. त्याचं जे भूमिपूजन त्या जागेवर विमानतळाशी जवळ होईल आणि तिथून सर्व हे भय्यू महाराज आणि मानव हे मान्यवर मंडळी साई पालखी निवारा अशा त्या ठिकाणी शिर्डीपासून बरोबर उजव्या हाताला 2 किलोमीटरवरती ते साई पालखी निवारा आहे. 3 वाजता तिथे या मान्यवरांचे मनोगत तिथे होतील आणि एक तुमचं साईबाबांचं दर्शन होईल आणि भय्यूजी महाराजांचंही दर्शन होईल आणि त्या एका एक वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा आनंद मिळेल आणि सर्वांनी मिळून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. म्हणून सर्वांना विनंती की आपण सर्वांनी एक तो दिवस शिवाश्रमासाठी द्या, माझ्यासाठी नका. आणि तो दिवस तर द्याच, मात्र इथून पुढच्या काळामध्ये शिवाश्रमच्या जे काही संकल्पना असतील किंवा उपक्रम असतील कार्यक्रम असतील या चांगल्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण शिवाश्रम सोबत आम्ही सगळेजण आहोतच, तुमचं हे चांगलं काम आहे, तुम्ही गुढी उभारली आहे तर आता ही सगळी यश मिळेल यात काही शंका नाही. इथून पुढच्या काळात आमचं सहकार्य असेलच. तुम्ही आलात आणि कोवाडा झाला नाही असं मुलाखत तशी होऊ शकत. आता तुम्ही बरेच थकलेले आहात आलात तरी पण एक जाताना पोवाडा, एक स्फूर्तीदायक पोवाडा. आपण सांगितल्याप्रमाणे शिवरायांच्या शिवतंत्र या पोवाड्यातील एक छोटीशी ओळ, एक चरण त्याला म्हणता येईल, ते गातो. असताना तुम्ही संकटी, असताना तुम्ही संकटी, मंद होते मती, आठवा तेव्हा शिवराया, आठवा तेव्हा शिवराया, स्मरण ते जाणार नाही वाया, स्मरण ते जाणार नाही वाया, शिवशक्तीच धरील छाया रजी जी जी, शिवशक्तीच धरील छाया रजी जी जी. जय हिंद, जय भारत. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. हो, तुम्ही बोला बोलवलं आणि लोकांपर्यंत हे पोहोचवलं याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. प्रत्येक वादळ पेलवीन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पाठीवरती आकाश आणि पायाखाली जमीन आहे, मातीमध्ये पाय रोवून सह्याद्री सारखा ताट आहे, जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे, असे म्हणणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे. यांची मुलाखत आपण पाहिली, खरं तर त्यांच्या बांधवांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी ते खरं तर हा आश्रम सुरू करतायत, आपण अपंगांसाठी सुरू करतात असं म्हणायला नकोच. या सगळ्या विषयावरती आपण चर्चा केली, या चांगल्या कामाला आपण सगळेजण मिळून पाठिंबा देऊयात, आपण सगळे त्यांच्यासोबत राहूयात. आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमाला आपण इथून मागे दिलेला प्रतिसाद सगळ्यांचे आभार. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तोही आम्हाला कळवा. पाहत रहा जीवन न्यूज पुणे मेट्रो, माझ्यासोबत आणि कॅमेरा पर्सन जुनेद शेखसह. नमस्कार.